वृक्ष प्राधिकरण समितीची सभा वारंवार तहकूब करणे राजीनामा देऊन हे सभेला बोलवणे या प्रकारातून नाराज झालेले मनसेचे नगरसेवक नितीन नन्नवरे यांनी उपायुक्त चंद्रकांत खोसे यांच्या दालनात जाऊन त्यांच्या गळ्यात बटाट्याची माळ घालण्याचा प्रयत्न केल्याची घटना मंगळवारी घडली महापालिका वृक्ष प्राधिकरण समितीची सभा मंगळवारी दुपारी बारा वाजता तेराव्या मजल्यावर उपायुक्त चंद्रकांत खोसे यांच्या दालनात आयोजित करण्यात आली होती यावेळी समितीतील सदस्य पृथ्वीराज सोनवणे आणि राजीनामा दिलेले सदस्य नितीन नन्नवरे हे अकरा वाजून पंचेचाळीस मिनिटांपासून उपायुक्त तथा समितीचे अध्यक्ष चंद्रकांत खोसे यांच्या दालनाबाहेर आले होते यावेळी खोसे यांच्या दालनाला कुलूप असल्यामुळे सदस्य बाहेर बसून होते उपायुक्त आल्यानंतर त्यांच्या दालनास सदस्य गेले यावेळी नितीन नन्नवरे यांनी मी राजीनामा दिला असताना पुन्हा बैठकीचं निमंत्रण का दिलं अशी विचारणा करीत त्यांना बटाट्याची माळ उपायुक्त खोसेंच्या गळ्यात घालण्याचा त्यांनी प्रयत्न केला ते ते खोसे यांनी नन्नवरे यांचे दोन्ही हात पकडून त्यांना खाली बसण्याची सूचना केली मात्र तेथून ते बाहेर निघून गेले यावेळी उपायुक्त खोसे हे आपल्याशी एकेरी भाषेत बोलले असं कृत्य महागात पडेल अशी धमकी दिल्याची माहिती नितीन नन्नवरे यांनी पत्रकारांशी बोलताना दिली प्रशासन वृक्ष प्राधिकरणाच्या विषयांबाबत गंभीर नसल्याने आपण हा राजीनामा दिला असंही त्यांनी यावेळी सांगितलं नितीन नन्नवरे यांचे वर्तन योग्य नव्हते तरीही आपण संयम सोडला नाही किंवा त्यांच्याशी एकेरीत बोललो नाही त्यांचा समिती सदस्यपदाचा राजीनामा मंजूर करण्याचे अधिकार आपण आहेत की नाही त्यांचा अहवाल मागवला असल्याने राजीनामा मंजूर झाला नाही त्यामुळे त्यांना बैठकीचा निरोप देण्यात आला होता असं उपयुक्त चंद्रकांत खुसे यांनी सांगितलं